ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर ठळक कुलकर्णी देत आहे राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सांगितलं मुख्य सचिवांना सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी सदैव संपर्कात राहण्याचे निर्देश दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान नागपूर जिल्ह्यात येत्या तीन ते चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट घोषित केला असून स्थानिक आणि जिल्हा प्रशासन राज्य आपत्ती दलासोबत सतर्कतेवर आहे सततच्या पावसामुळे धरणं आणि नद्या भरण्याची शक्यता असून नागरिकांनी घरीच राहून आणि प्रवास टाळून स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आर विमला यांनी आज पत्रकार परिषदेत केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पहिल्या भारत इस्रायल संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका अशा चार देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहे दूरस्थ पद्धतीनं ही परिषद होणार आहे यावेळी विविध क्षेत्रातील संयुक्त प्रकल्प तसंच व्यापार आणि गुंतवणुकीतील आर्थिक भागीदारी बळकट करण्याबाबत चर्चा होणार आहा केंद्र सरकारनं या महिन्याच्या सतरा तारखेला संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही बैठक बोलावली आहे संसदेचं पावसाळी अधिवेशन या महिन्याच्या अठरा तारखेला सुरु होणार असून ते बारा ऑगस्टपर्यंत चालणार आहे या अधिवेशनात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार असल्यानं हे पावसाळी अधिवेशन महत्वाचं राष्ट्रपती पदाची निवडणूक अठरा जुलैला तर पदाची निवडणूक पुढील महिन्याच्या सहा तारखेला होणार आहे देशातील अठरा ते एकोणसाठ वयोगटातील लोकांना सरकारी लसीकरण केंद्रावर कोविड लशीची वर्धक मात्रा अर्थात बुस्टर डोस मिळू शकेल स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंधरा जुलै दोन हजार बावीसपासून पुढील पंच्याहत्तर दिवसांच्या विशेष मोहिमेअंतर्गत हे लसीकरण केलं जाणार आहे ही मोहीम पंधरा जुलैपासून सुरु होण्याची शक्यता आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत आयुष्यात प्रेरणा देणाऱ्या मार्गदर्शन करणाऱ्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहा नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं आज गडचिरोलीत रेड अलर्ट घोषित केला असून उद्या नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर इथं ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलाय आहे तर पश्चिम विदर्भात यवतमाळ इथं आज ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलाय चंद्रपूरमध्ये हैदराबाद छत्तीसगड चिंचोली मार्ग छत्तीसगड या मार्गानं जाणारी एक खासगी बस चिंचोली नाल्यात अडकली होती या बसमध्ये पस्तीस प्रवासी होते घटनेची माहिती मिळताच विरूर पोलीस विभागानं घटनास्थळ गाठून या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं नुकत्याच आलेल्या बातमीनुसार सोळा जुलैपर्यंत गडचिरोलीमध्ये शाळा महाविद्यालय बंद राहणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार